जो है ना तो इधर कूद जाने का उधर से उधर कूदने का कम मित्र चांसेस है अभी अरे खासा साहब भी आ गया वो आ गया लगा जल्दी से
आज जे विभागीय आयुक्त कार्यालया समोर जे जे आंदोलन होतं ते नऊ पतसंस्था आणि सहकारी बँकेचं होतं. कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे. मग जे नियम आदर्शच्या डायरेक्टर्स आणि चेअरमॅनवर आहे, मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे, पैशाने खूप ताकदवर आहे, मग त्यांना का अरेस्ट करण्यात येत नाही? मलकापूरचे, अजंताचे, देवाईचे, ज्ञानोबाचे, यशस्वीचे, काय नेमकं कारण? कृष्णाचे काय आहे साहेब की पैसा माझ्या खूप ताकद आहे. आणि हे सगळे लोक किती गरीब आहे, म्हणजे 95 इयर्सची एक महिला आहे, एक महिलाचे 4 लाख रुपये आज रस्त्यावरती भीक मागत आहे. आज 6-8 महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वरसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू. मग उल्लू बनवते का तुम्ही? तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री 3 वाजता परिपत्रक काढू शकतो. मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा, तुम्ही लेखी आश्वासन द्या आम्हाला की 1 महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके. 1 मिनिट आम्ही इथे थांबणार नाही. सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असते. उल्लू बनवते तुम्ही गोरगरीब लोकांचे. ती महिला जी आली होती 95 इयर्सची, फक्त 60,000 रुपये आहे तिचे, 60,000 रुपये. तिची आई असेल, कुणाची आई असेल ते? किती पोलीसवाल्यांचे पैसे, आर्मीचे 80% जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना फसवले. कोण जबाबदार आहे त्याचा? आणि कोणी का बोलत नाही? आसू गॅस सोडण्याचं काय कारण होत? मी सगळ्यांना सांगितलं होतं, माईक मध्ये सांगितलं होतं की आपण कुठलाही प्रकारचा हल्ला गुल्ला करायचा नाही आहे. डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काचा कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हावर उन्हामध्ये बसणार. हे लोकशाही आहे का तुमच्या गुंडागिरीत सुरू आहे? पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही? महिलांवर लाठीचार्ज कशाला केले तुम्ही? महिलांना चुमक्या घेत होते, आता नेमकी काय मागणी आम्ही? इथे पोलिसांसमोर एकच उपाय आहे, यांनी लाठीचार्ज करा, आसू गॅस सोडा, इथे ॲम्ब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवा. जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मी स्पष्टपणे बोललो होतो, विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरांना इथे बोलवा, DDR ऑफिसच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा. काय येत नाही? स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं हे बघायचं आहे. कोणी आदेश दिला होता हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा, आसू गॅस सोडण्याचा कोणी अधिकार दिला होतं हे महिलांवर? मंत्री गिरीश महाजन आणि दिलीप वरसे पाटील जेव्हा आले होते अधिवेशनासाठी आले होते तर रस्त्यावर उभे राहून त्यांनी सगळ्यांचं समर्थन दिले होते की जे राहिलेले आहे त्यांना आम्ही अरेस्ट करू 8 दिवसाच्या आत. काय अरेस्ट करत नाही? पैसे तुम्हाला बी पण मिळाले का? हे मंत्र्यांनी पण पैसे त्यांनी सांगितलं होतं की 1.5 महिन्यामध्ये तुमच्या पैशाची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही घ्या ना तुमच्या नावाने, नेते आहे ना, एक एक प्रॉपर्टी
एक लोकांची हे रस्त्यावर उतरले नाही कशी कधी वेळ आली नाही होती मला कोणी बोलले नाही तिथून ऑर्डर दिले असेल की त्यांना ठोकून काढा आणि आज येऊ देऊ नका